नमस्कार मित्रांनो, बिझनेस बाबा फॉर यू या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण ब्रँड प्रॉमिस म्हणजेच ब्रँड वचन म्हणजे काय ते पाहणार आहोत. मला असे वाटते, ब्रँड हा फक्त चांगला लोगो, चांगले नाव किंवा चांगली ॲड या गोष्टींवर अवलंबून नसावा, तर तो कंपनीच्या तत्वांवर अवलंबून असावा. थोडक्यात काय तर, तुम्ही तुमच्या ग्राहकांना दिलेलं एक वचन जे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पाळता, अगदी तुमचे नुकसान झाले तरीही तुम्ही ते वचन पाळता. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या कंपनीचे ब्रँड प्रॉमिस शोधायचे असेल तर मित्र हो, हे दोन प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा. एक, तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी ठाम आहे किंवा ठाम राहता. आणि दोन, तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्या गोष्टींमुळे ओळखले जाते. या दोन प्रश्नांची उत्तरे म्हणजेच तुमचे ब्रँड प्रॉमिस होऊ शकते. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे ब्रँड प्रॉमिस असते कसे, तर आता आपण ते पाहूया. एक, ब्रँड प्रॉमिस हे सहज शक्य न होणारे पण अशक्यही नसावे, थोडक्यात काय तर अवघड असावे. दोन, लोकांना आकर्षित करणारे असावे. तीन, लोकांना चांगले फिलिंग्स देणारे, आनंदी करणारे आणि त्यांच्या प्रॉब्लेमवर फुंकर मारणारे असावे. चार, त्यामध्ये संख्यात्मक बोध असावा. एक्झाम्पल, डॉमिनोज पिझ्झा इन 30 सेकंड ऑर फ्री. तर यामध्ये 30 मिनिटांमध्ये पिझ्झा नाहीतर फ्री देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. आणि तसेच क्विक सर्व्हिस आणि गरम पिझ्झा देण्यासाठी त्यांना ओळखले जाते. पाच, तसेच तुमच्या ब्रँड प्रॉमिसमध्ये एखादी अट घातलेली असावी. म्हणजेच जसे की वरील एक्झाम्पलमध्ये आपण पाहिले की वेळेवर पिझ्झा नाही आला तर पिझ्झा फ्री मिळेल, ही अट त्यामध्ये आहे. सहा, शाब्दिकदृष्ट्या आकर्षित नसले तरी चालेल पण कार्यक्षम असावे. आणि सात, ब्रँड प्रॉमिसमध्ये सकारात्मक बोध असावा. तर मित्रांनो, आता आपण आणखी काही कंपनीची उदाहरणं पाहूया. एक, मॅकडॉनल्ड्स 30 सेकंदामध्ये बर्गर. दोन, मॅगी 2 मिनिटांमध्ये मॅगी. तीन, 24/7 सर्व्हिस, यामध्ये न्यूज चॅनल्स येतात. तसेच 365 डेज ओपन, यामध्ये मेडिकल शॉप्स असतात. तसेच 3 क्लिक्समध्ये हॉटेल बुकिंग, फेडेक्स कुरियर सर्व्हिसेस 10 AM, म्हणजेच 10 वाजता कसल्याही परिस्थितीमध्ये कुरियर तुमच्या इथे पोहोचणार. अमेझॉन 24 आवर एक्सप्रेस डिलिव्हरी सर्व्हिस. आता आपण जाणून घेऊया ब्रँड प्रॉमिसचे फायदे काय आहेत. एक, कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी कंपनीला सोपे जाते. दोन, कंपनीचे काम कार्यक्षम होण्यासाठी मदत होते. तीन, कंपनीच्या कामामध्ये प्रगती होते. चार, काही प्रमाणात मार्केटिंगचा खर्चही कमी होतो. आता थोडक्यात बोलायचे झाले तर, जेव्हा तुम्ही विशिष्ट प्रकारची वस्तू किंवा सेवा पुरवण्याचे वचन देता आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते तंतोतंत पाळता, तेव्हा मार्केटमध्ये तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होते आणि लोकांचा तुमच्या कंपनीवरचा विश्वास वाढू लागतो. त्यामुळे लोकांच्या आणि ग्राहकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक सकारात्मक विचार किंवा अनुभव तयार होतो. ग्राहकांना आलेला तोच सकारात्मक अनुभव परत परत आठवतो आणि तो अनुभव ग्राहकांच्या अंतर्मनामध्ये रुजू होतो. आणि त्या विश्वासामुळे, विशिष्ट प्रकारच्या अनुभवामुळे तो ग्राहक पुन्हा पुन्हा तुमच्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेतो आणि तो ग्राहक स्वतःच तुमच्या प्रोडक्टचे मार्केटिंग करतो. यालाच आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो. तसेच तेच ग्राहक अनपेड किंवा सेल्फ प्रमोटर म्हणून पण काम करतात. तर मित्रांनो, ब्रँड प्रॉमिस हे तुम्ही एक बिझनेस मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून सुद्धा वापरू शकता. वेळेनुसार, परिस्थितीनुसार ठराविक काळासाठी वापरू शकता आणि बदलूही शकता. तसेच कंपनी किंवा संस्थेच्या ब्रँड प्रॉमिसप्रमाणे प्रत्येक माणूस व्यक्तिगत स्वतःचे ब्रँड प्रॉमिस पण तयार करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. चला तर फ्रेंड्स, तुमचे ब्रँड प्रॉमिस काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. एम्पॉवर पीपल, एम्पॉवर ह्युमन लाईफ, म्हणजेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व लोकांना आणि उद्योजकांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करून समाजामध्ये चांगला बदल घडवून आणणे, या मोहिमेमध्ये तुम्ही सामील झालात, याबद्दल तुमचे आभार. जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी बिझनेस बाबा फॉर यू या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.